तेरी पढ़ला तेरी लड़ला सैनिक माधा उगड़ला च नाही काळ्या माता। सादर होता है गीत। गोदा तेरी पढ़ला तरी लड़ला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा। गोदा तिरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा। कानाची कवाडे ठिली उघडलीच नाही आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही। इतिहास आघाडीवर होता तो 9 कोटीचा राजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा। गोदा तिरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा। बाबासाहेब म्हणायचे अरे माणसाच पाणी पाजा जनावर त्या 14 तळामध्ये पाणी प्याचे डुकर पाणी प्याचे बांधवानो परंतु तुम्हाला पाणी प्याचा किंवा ते पाणी वाटवायचा सुद्धा अधिकार नव्हता। म्हणून बाबासाहेब म्हणतात माणसाच पाणी पाजा माणसाच पाणी निनांदत होती माझ्या भीमाची चवाणी। इतिहास होता 14 तळ्याचा ताजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा। गोदा तिरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा। शेवटी बाबासाहेब म्हणतात अरे रामा दार उघड पंढरीचा चोखा मेळा तुझ्या दारात आलेला आहे परंतु राम काही बाबासाहेबांना दर्शन देत नाही। म्हणून दार उघड रामा दार उघड रामा पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धावा दर्शनाची संधी भीम मागत होता माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा। गोदा तिरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा। शेवटी वामनदादा म्हणतात अरे तुमचा राम कसा आहे तो आम्हाला दाखवा रे आणि त्याची गोडी कशी आहे ते तरी आम्हाला चाखवा। म्हणून राम दाखवा रे तुमचा राम दाखवा रे वामनला त्याची थोडी गोडी चाखवा रे बोलले पुजारी। शेवटी पुजारी काय म्हणतात तर ऐका बोलले पुजारी भेड गया नो थोडे लाजा बोलले पुजारी जाजा किंवा लाजा म्हणतात ते शेंडीबाई बोलले पुजारी भेड गया नो थोडे जाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा। गोदा तिरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा। गुरगाव टाळ्या मधवा अभिमान झाले यानंतरचे कला